क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने विजेतेपद पटकावलं तर कोल्हापूर संघाला उपविजेतेपद मिळाले आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत असणाऱ्या मंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आली होती. यात पुरुष संघ 12 तर महिलांच्या 3 संघानं सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा केगाव इथल्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावर घेण्यात आली. सदरच्या क्रिकेट स्पर्धा अत्यंत चुरशीच्या, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या तर खेळाडू आणि प्रेक्षकांना श्वास रोखून धरणाऱ्या झाल्या. यात सोलापूरच्या संघानं कोल्हापूर पाटबंधारे मंडळावर विजय मिळवत विजयाची हॅट्रिक साधत ट्रॉफी जिंकली. विजेत्यांना जलसंपदा विभागाचे सचिव अभियंता बिराजदार यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. या बक्षीस वितरण सोहळ्यास सोलापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय कोंडेकर, रमेश क्षीरसागर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता सतीश भोसले, पूनम जाधव, ओमप्रकाश थंबद, प्रकाश बाबा, संध्या अलझेंडे तसंच इतर उपविभागीय अभियंता अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचं समालोचन संतोष अडाकूळ यांनी केलं तर आभार सचिन देसाई यांनी मानले. अंतिम सामन्यातील विजेत्या व उपविजेत्या संघाच्या सर्व महिला व पुरुष खेळाडूंना सहाय्यक अधीक्षक अभियंता सतीश भोसले यांच्यातर्फे फेटे बांधून व प्रत्येकास सोलापुरी टॉवेल देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अधीक्षक अभियंता धीबा साळे, राजू साळुंखे, सुधीर नाईक निंबळकर, समीर पाटील, विनायक पाटील, अरुण राजगुरू, सचिन राजपूत व जमादार यांनी परिश्रम घेतले.